पेपर फुटी प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून 3955 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. टीईटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीचं प्रकरण हे राज्यभर गाजतंय. टीईटी पेपर फुटी प्रकरण असेल किंवा आरोग्य भरती पेपर फुटीचं प्रकरण असेल, पुणे पोलीस आता साऱ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोपींना अटक करताना दिसत आहेत. ज्या आरोपींना पहिल्यांदा अटक केली त्यांना त्यांच्यासाठी मुदतीत दोषारोपपत्र दाखल करतोय आणि उर्वरित यापुढे जे अटक होतील त्यांचे पूर्ण दोषारोपपत्र वेळोवेळी दाखल करण्यात येतील. आतापर्यंत आरोग्य ड म्हाडा आणि TET 2019-20 या तीन गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल